माइनस 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 प्लस म्हणजेच व्हॅल्यू व्हॅल्यू आली आली प्लस प्लस थर्टीन. 13. आता आता या या ठिकाणी ठिकाणी फक्त फक्त एकच एकच कन्सेप्ट कन्सेप्ट आहे आहे की की किंमत किंमत झिरो झिरो आली आली नाही नाही पाहिजे, पाहिजे, झिरो झिरो किंमत किंमत येता येता का कामा नाही. नाही जर जर आली आली तरी तरी इनव्हर्स इनव्हर्स डिफाइन डिफाइन करायचा करायचा नाही नाही हे हे लक्षात लक्षात ठेवा. ठेवा. मग मग नॉन नॉन झिरो झिरो आल्यानंतर आल्यानंतर काय काय म्हणायचं? म्हणायचं? ए ए इज इज नॉन नॉन सिंग्युलर सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. आता या या नॉन नॉन सिंग्युलर सिंग्युलरचा चा अर्थ अर्थ काय? काय? तर तर त्याच्या त्याच्या डिटरमिनंट डिटरमिनंट ची ची व्हॅल्यू व्हॅल्यू झिरो झिरो येत येत नाही. नाही. आणि मग तर मग नॉन नॉन सिंग्युलर सिंग्युलर असल्यामुळे असल्यामुळे ए ए इनव्हर्स इनव्हर्स डिफाइन डिफाइन होतो होतो म्हणून म्हणून ए ए इनव्हर्स इनव्हर्स इज इज एक्झिस्ट एक्झिस्ट असं असं म्हणायचं. म्हणायचं. ओके. ओके. आपण आपण आतापर्यंत आतापर्यंतची जी जी कन्सेप्ट कन्सेप्ट पाहिलेली पाहिलेली आहे आहे ही ही दोन्ही दोन्ही मेथडला मेथडला लागू लागू आहे. आहे. म्हणजे म्हणजे टू टू ऑर्डरचा ऑर्डरचा मॅट्रिक्स मॅट्रिक्स असू असू द्या, द्या, थ्री थ्री ऑर्डरचा ऑर्डरचा मॅट्रिक्स मॅट्रिक्स असू असू द्या. द्या. तर तर हे हे जे जे आपण आपण आता आता जे जे काही काही केलेलं केलेलं आहे आहे म्हणजे म्हणजे काय काय केलंय केलंय तर तर डिटरमिनंट डिटरमिनंट सॉल्व सॉल्व केलेलं केलेलं आहे, आहे, तो तो सॉल्व सॉल्व करायचाच. करायचाच. आणि आणि मग मग पुढे पुढे जायचं. जायचं. मग मग आता आता इथं इथं आपल्याला आपल्याला बाय बाय डेफिनेशन डेफिनेशन म्हणायचं म्हणायचं आहे. आहे. बाय बाय डेफिनेशन डेफिनेशन आपण आपण पाठीमागे पाठीमागे लिहिलेलंच लिहिलेलंच आहे आहे बघा. बघा. डेफिनेशन डेफिनेशन काय काय सांगते? सांगते? ए ए इनव्हर्स इनव्हर्स इज इज इक्वल इक्वल टू टू वन वन अपॉन अपॉन डिटरमिनेंट डिटरमिनेंट ए ए इनटू इनटू एडजॉइंट एडजॉइंट ए. ए. बरोबर. बरोबर. मग मग बाय बाय डेफिनेशन डेफिनेशन ए ए इनव्हर्स इनव्हर्स इज इज इक्वल इक्वल टू टू वन वन अपॉन अपॉन डिटरमिनेंट डिटरमिनेंट ए ए इनटू इनटू एडजॉइंट एडजॉइंट ए. ए. तर तर त्याच्यातला त्याच्यातला डिटरमिनेंट डिटरमिनेंट ए ए या या ठिकाणी ठिकाणी आपल्याला आपल्याला मिळालेला मिळालेला आहे. आहे. राहिला राहिला प्रश्न प्रश्न फक्त फक्त एडजॉइंट एडजॉइंट ए ए डिफाइन डिफाइन करायचं. करायचं. आता आता तो तो एडजॉइंट एडजॉइंट डिफाइन डिफाइन करत करत असताना असताना काय काय करायचं? करायचं? मला मला सांगितलेलं सांगितलेलं आहे आहे आपण आपण पाठीमागच्याच पाठीमागच्याच लेक्चरला लेक्चरला पाहिले. पाहिले. मायनस मायनस वन वन फाईव्ह फाईव्ह मायनस मायनस थ्री थ्री टू. टू. मी या या ठिकाणी ठिकाणी आवर आवर पण पण लिहून लिहून ठेवतोय ठेवतोय बघा. बघा. आज आज डिटरमिनंट डिटरमिनंट नवीन नवीन पेजला पेजला पण पण लिहितोय. लिहितोय. आपल्याला आपल्याला याचे याचे पहिल्यांदा पहिल्यांदा कोफॅक्टर्स कोफॅक्टर्स काढावे काढावे लागतील लागतील आणि आणि मग मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचा त्याचा ऍडजॉइंट ऍडजॉइंट तयार तयार होईल. होईल. आता आता कोफॅक्टर्स कोफॅक्टर्स म्हटलं म्हटलं की की त्याचे त्याचे एलिमेंट्स एलिमेंट्स लिहिले लिहिले पाहिजेत. पाहिजेत. बरोबर. बरोबर. आणि आणि मग मग एलिमेंट्स एलिमेंट्स लिहिल्यानंतर लिहिल्यानंतर आपल्याला आपल्याला काय काय मिळतील? मिळतील? त्याचे त्याचे मायनर मायनर मिळतील. मिळतील. आणि आणि मायनर मायनर मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर काय काय मिळणार मिळणार आहे? आहे? कोफॅक्टर्स कोफॅक्टर्स मिळणार. मिळणार. बरोबर. बरोबर. आता आता या या ठिकाणी ठिकाणी आपल्याला आपल्याला एलिमेंटला एलिमेंटला विचार. विचार. एलिमेंट एलिमेंट किती किती आहे? आहे? सांगा बघू. बघू. एलिमेंट एलिमेंट किती किती आहे? आहे? मायनस मायनस वन. वन. पहिला पहिला एलिमेंट. एलिमेंट. बरोबर. बरोबर. तर त्यानंतरचा त्यानंतरचा एलिमेंट एलिमेंट आहे आहे ए ए वन वन टू टू फाईव्ह फाईव्ह आहे. आहे. ए ए टू टू वन वन मायनस मायनस थ्री थ्री आहे. आहे. त्यानंतर त्यानंतर ए ए टू 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 किती किती आहे? आहे? टू आहे. टू आहे. आणि मग आणि मग त्यानंतर त्यानंतर त्याचे त्याचे मायनर मायनर यम यम वन 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 यम यम वन वन टू टू यम टू टू वन वन आणि आणि यम यम टू टू टू. टू. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचे त्याचे कोफॅक्टर्स कोफॅक्टर्स ए ए वन 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 ए वन टू ए टू वन ए टू टू टू. बरोबर. बरोबर. ठीक आहे. आपण आपण इथं इथं फक्त फक्त मांडणी मांडणी केली. केली. आपण आपण कालच्या कालच्या लेक्चरला लेक्चरला पाहिले पाहिले तरी तरी सुद्धा सुद्धा मी मी रिकॉल रिकॉल करतो. करतो. आता आता मायनर मायनर डिफाइन डिफाइन करताना करताना काय काय करतो करतो आपण? आपण? आता आता हा हा एलिमेंट एलिमेंट काय काय बघा? बघा? मायनस मायनस वन वन आहे आहे की की नाही? नाही? तर तर त्या त्या मायनस मायनस वन वन एलिमेंटच्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग रोला रोला सोडायचे सोडायचे आणि आणि उरलेला उरलेला एलिमेंट एलिमेंट या या ठिकाणी ठिकाणी टू टू आहे. आहे. आता आता ज्या ज्या वेळी वेळी टू टू बाय बाय टू टू चा चा मॅट्रिक्स मॅट्रिक्स असतो असतो त्यावेळी त्यावेळी आपल्याला आपल्याला काही काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत येत नाही. नाही. मायनस मायनस आणि आणि कोफॅक्टर्स कोफॅक्टर्स पण पण कमी कमी मिळतात. मिळतात. परंतु परंतु ज्या ज्या वेळी वेळी थ्री थ्री बाय बाय टू टू चा चा मॅट्रिक्स मॅट्रिक्स दिलेला दिलेला असेल असेल त्यावेळी त्यावेळी मात्र मात्र थोडीशी थोडीशी अडचण अडचण येत येत नाही. नाही. तेही तेही एक्झाम्पल एक्झाम्पल घेत घेत आहात आहात आपण. आपण. व्यवस्थित व्यवस्थित काळजीपूर्वक काळजीपूर्वक बघा बघा तर तर तुम्हाला तुम्हाला समजेल. समजेल. आणि आणि अतिशय अतिशय सोपी सोपी कन्सेप्ट कन्सेप्ट आहे. आहे. पहिल्या पहिल्या दोन दोन चॅप्टर चॅप्टर वरचे वरचे मार्क्स मार्क्स तुम्हाला तुम्हाला आउट आउट ऑफ ऑफ मार्क्स मार्क्स मिळवून मिळवून देतात देतात हे हे लक्षात लक्षात ठेवा. ठेवा. ठीक ठीक आहे. आहे. आता आता मायनर पहिला मायनर कसा पहिला मिळवला? कसा मिळवला? हा हा मायनस वन मायनस एलिमेंट वन आहे. एलिमेंट आहे. मायनस मायनस वन वन एलिमेंट एलिमेंट रो रो आणि आणि कॉलमचे कॉलमचे एलिमेंट एलिमेंट सोडले. सोडले. राहिला राहिला एलिमेंट एलिमेंट टू. टू. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ए ए वन वन टू टू हा हा एलिमेंट एलिमेंट आहे आहे फाईव्ह फाईव्ह ठीक ठीक आहे आहे की की नाही? नाही? आता आता फाईव्ह फाईव्ह एलिमेंट एलिमेंट आहे. आहे. त्याचे त्याचे रो रो आणि आणि कॉलमचे कॉलमचे एलिमेंट एलिमेंट जर जर सोडले सोडले तर तर राहिला राहिला आपला आपला मायनस मायनस थ्री. थ्री. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या एलिमेंटकडे एलिमेंटकडे जाऊया. जाऊया. मायनस मायनस वन वन हा हा टू टू याचा याचा काही काही संबंध संबंध नाही. नाही. आता आता इथे इथे फाईव्ह फाईव्ह आहे आहे तर तर मायनस मायनस थ्री. थ्री. उलटं उलटं उसळून उसळून सगळं सगळं घ्यायचं घ्यायचं का? का? तसं तसं काही काही करू करू नका. नका. काय 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 करायचं करायचं आपल्याला? आपल्याला? हा हा मायनस मायनस वन वन एलिमेंट एलिमेंट मी मी घेतला घेतला पहिला. पहिला. मायनस मायनस वन वन एलिमेंट पहिला. घेतल्यानंतर त्याची त्याची कॉलम कॉलम एलिमेंट दोन एलिमेंट एलिमेंट दोन कॉलम कॉलम उरलेली उरलेली एलिमेंट एलिमेंट टू टू मिळाला. मिळाला. एलिमेंट एलिमेंट टू टू मिळाला. मिळाला. नेक्स्ट नेक्स्ट एलिमेंट एलिमेंट कुठला कुठला आहे? आहे? ए ए वन वन टू. टू. ए ए वन वन टू टू म्हणजे म्हणजे कोणता कोणता आहे? आहे? तर तर फाईव्ह फाईव्ह आहे. आहे. मग त्याचे त्याचे रो रो आणि आणि कॉलमचे कॉलमचे
माइनस थ्री घेतलं या ठिकाणी माइनस थ्री घेतलं म्हणजे माइनस थ्री इलिमेंट घेतला आपण माइनस थ्री इलिमेंट घेतल्यानंतर त्याच्या रो आणि कॉलम मधले इलिमेंट कोणते बघायला मिळते का तुम्हाला मला सांगा बघू मला माइनस थ्री अजून इलिमेंट आहे की नाही तर त्या माइनस थ्री इलिमेंटच्या करस्पॉन्डिंग कॉलम आहे आणि रो कुठला आहे दुसरा आहे तर ते इलिमेंट सोडून राहिला कोणता इलिमेंट फाईव्ह बरोबर त्याच्यानंतर टू आहे आता हा टू इलिमेंट घेतलाय आपण टू इलिमेंट घेतल्यानंतर त्याच्या उभ्या पद्धतीने कॉलम आहे पद्धतीने कॉलम आहे दुसरा रो सुद्धा दुसरा आहे बरोबर इलिमेंट कोणता मायनस वन हे लक्षात येते का बघा बघा सर मायनर लक्षात आले का सर त्यांच्या मायनर लक्षात आले बरोबर सर्वजण काय रिप्लाय देत नाहीत चॅटिंग येत नाही का मेसेज बॉक्स मध्ये जाऊन रिप्लाय करा ठीक आहे आता हे मायनर झाले त्याच्यानंतर को फॅक्टर सोपे ना को फॅक्टर म्हणजे काय करायचं मायनस वन चा पॉवर वन प्लस वन मायनस वन चा पॉवर वन प्लस टू हे कसं आलो आलो हे पाठ केले का मी नाही पाठ करायचं कुठून घ्यायचं त्याची ती डेफिनेशन आहे तर आता सोपं सोपं आहे बघा प्रत्येक ठिकाणी कॉमन काय आलंय मायनस वन आलेलं आहे फक्त बदल झालाय पॉवर मध्ये ते पॉवर तर इथलेत बघा ए वन वन प्लस वन कुठला इथं आहे ए वन 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 प्लस टू कुठल्या ठिकाणी ए वन टू ए टू वन वन टू प्लस वन कुठून आला इथून आला आणि ए टू टू त्याचा पॉवर टू प्लस प्लस टू आलं लक्षात इन टू काय मायनस आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट मायनस लिहू शकता म्हणजे मी या ठिकाणी लिहिलेले एकच एक्झाम्पल आपण पाहणार आहोत म्हणून मग मायनस वनचा पॉवर इथं दोन आला मायनर किती तुमचा दोन आहे की नाही दिसते का सगळ्यांना मायनस वनचा पॉवर किती येणार मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन इंटू टू टू म्हणजे टू टू पहिला त्याच्यानंतर मायनस वनचा पॉवर थ्री बरोबर का थ्री आहे ना आवाज येतो सर माझा माझा मायनस मायनस पॉवर थ्री आला मायनर किती आहे त्याचा मायनस थ्री आहे की नाही मायनस वन चा क्यूब हा मायनस येतो मायनस वन आणि हा मायनस थ्री म्हणजे प्लस थ्री झाला ना बरोबर आहे का मल्टिप्लिकेशन आहे इथं त्याच्यानंतर मायनस वनचा पॉवर इथं पुन्हा किती आला प्लस थ्री आला मायनस किती आहे तुमचा फाईव्ह मायनस वनचा क्यूब मायनस येतो आणि फाईव्ह म्हणून त्याच आन्सर मायनस त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस वनचा किती येणार मायनस वनचा पॉवर फोर येणार मायनर किती आला तुमचा मायनस वन आलाय म्हणजे मायनस वन चा रेस्ट फोर पॉझिटिव्ह असणार ना म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह येणार परंतु पुढे गुणिले किती मायनस वन म्हणून मायनस वन ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांना टायपिंग जमत नाही बहुतेक आन्सर देत नाही असुर ठीक आहे त्यांनी लेक्चर चालू ठेवला असेल गेले असतील बाहेर असुर ओके इथपर्यंत पाठ समजला का मला सांगा समजलेलं आहे ठीक आहे सगळ्यांना समजलंय ना ओके आता पुढे काय करायचं को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा मी या ठिकाणी म्हणतो त्याला को फॅक्टर मॅट्रिक्स एकच एक्झाम्पल आपण अतिशय व्यवस्थित पाहणार आहोत मॅट्रिक्स पाहिजे ना सॉरी को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे कसा हो कोण कोणता इथे लिहितो मी ए वन वन ए वन टू ए
आता जे किमती मिला माना टू थ्री माइनस फाइव माइनस वन लक्ष दुसरा रो काय माइनस फाइव माइनस वन बघा समजले का तोपर्यंत एक दोन मिनिट थोडस काय झालं आपल्या आता मुलांना अभ्यास पाठवत होत त्यांना मॅडम तर म्हणजे मला असं वाटतं बरं का तुम्हाला माझं पटतंय का बघा तुम्हाला आता त्या मॅडम काय करतात दररोज नवीन नवीन अक्षर हे लिहून पाठवा ते लिहून पाठवा तर मी काय म्हणतोय आता आमचं टीचिंगची पद्धत तुमची टीचिंगची आणि त्यांची फरक आहे ना कुठंतरी प्रत्येक पालक एकसारखा सुशिक्षित आहे का तर मी काय म्हणतोय मी जाणार आहे त्यांना भेटायला मी म्हणतोय की मॅडम ना तुम्ही पाठीवरती डेमो दाखवा लाईव्ह घेऊ नका मी ऑनलाईन कुठे घ्या म्हणतोय ऑनलाईन नका घेऊ फक्त पालकांना गाईडलाईन मिळू द्या बाबा अ काढायचा ना तर कसा वरची वाटी त्यानंतर खालची वाटी आणि मग रेस जोडायची ही पद्धत शिकवायची हे मला वाटतं बरोबर आहे का नाही आपण त्या मॅडम काय करतात की डायरेक्ट पाठीवरती लिहितात फोटो पाठवतात द्या आणि पाठवा त्यांना काय होते मला ना डायरेक्शन मिळालं ना ते नवीनच आहे जन्मजयंती काही शिकून आली ती का नाही तुम्ही जर आता वळण लावलं व्यवस्थित की अक्षर सुरुवात कुठून करायची अची आता काही मुलं काय करतील उभी रेष उडतील काय मन खालची अर्धी वाटी करतील काय वरची करतील हे वे गेलं पाहिजे ना वे टू डायरेक्शन असं माझं म्हणणं गेलो असतो मग आपण साडेबारा पण मॅडम आता कुठं भेटायचं तेव्हा शाळेत नसते 11 ते 2 असणार का शाळेत काय माहिती प्रचार भेटतील तिथं जाऊन बघूत रे आपण कोण आहे तिथे काय नाही ते त्याला कम बसून राहतोय तुमचा तास माझं पाहुणे करायचं घेऊ का मी इथं थोडा वेळ का गणित आहे हे भारी आहे का घे की तुम्ही तुम्हाला तुमच्या ग्रुपला लिंक पाठवायला हा माझ्या मोबाईल तुम्हाला लेक्चर चालू करून देतो नाही चालणार की पण माझ्या लिंक ना हे वेब पेज आहे ना येते का तुमच्या लक्षात ईमेल आय डी माझा येतो चालतंय चालतंय मी माझ्या मोबाईलवर तुम्हाला लिंक पाठवतो तुम्ही तुमच्या ग्रुपला पाठवा बरोबर मुलं जॉईन होतील मस्त आहे काय आता इकडे सगळं वाढले ठीक आहे ओके टू बी कंटिन्यू समजले सर्वांना इथपर्यंत समजले ना ऍडजॉइंट आपल्याला डिफेंड करता आला पुढे जाऊया ठीक आहे ओके आता बघा आपल्याला फक्त काय करायचं आता डेफिनेशन मध्ये मांडायचं आहे पुन्हा लिहिते बघा किती वेळा लिहून झाली 3 वेळा लिहून झाली ना बाय डेफिनेशन ए युनिव्हर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ए इनटू ऍडजंट ऑफ ए आता डिटरमिनंट व्हॅल्यू किती आली तो पाठीमागे जावं लागेल आपल्याला या ठिकाणी 13 आली नाही की नाही 1/13 इनटू ऍडजंट ऑफ ए ऍडजंट किती आला होता बघा ऍडजंट 2 - 5 - 3 - 1 तो इथे लिहायचा था 2 - 5 3 आणि -1
ओके तर आता एकन हा झाला तुमचा इन वर्स तयार तर याला 3 मार्क्स आहेत तुमचा पहिल्यांदा या ठिकाणी बघा मी स्टेप वाइज सांगतो तुमचा डिटरमिनेंट फॉलो झाला तुम्ही इन वर्स सिस्टम म्हटलं की तुम्हाला 1 मार्क मिळाला या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं जे काही कोफॅक्टर मॅट्रिक्स वगैरे डिफाइन केलं आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करावंच असं काही नाही म्हणजे कुठे चालू एक्झाम्पल मध्ये तुम्ही रफ वर्क वरती केलं तरी चालेल डायरेक्ट कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं नाही पण मात्र कुठलं लिहायचं ए वन वन एम वन वन आणि ए वन वन या ए वन वन ची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही टू काढली काही कॅल्क्युलेशन रफ वर्क आहे तुम्ही त्याच्या पानावरती केलं तर चालतंय फक्त हे या ठिकाणी कन्सेप्ट यायला पाहिजे आणि ऍडजेंट ऑफ ए तुमचा मिळाला या ठिकाणी तुम्हाला दुसरा मार्क तयार झाला म्हणजे 2 मार्क झाले लास्टला तुमचा ए इनवर्स करेक्ट आला की तुमचा हा तिसरा मार्क तयार झाला आपल्याला हा मार्किंग स्कीम नाही माहिती तुम्हाला ना अकरावीला आपल्याला अर्धा मार्क कुठेही दिला जात नाही पूर्ण मार्क आहे अशा पद्धतीने आता हा ए इनवर्स तरी मिळाला परंतु हा ए इनवर्स जो आहे तो बरोबर आहे का नाही हे आपल्याला बघितलं पाहिजे ना काय करायचं बघा हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स आणि हा ए इनवर्स आलेला तुमचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशनंतर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळायला पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्स कसं असणार आहे 1 0 0 आणि 1 आता मल्टिप्लिकेशन शिकूया आपण पाहिलेलं आहे तरी परत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघूया दिलेला मॅट्रिक्स मी या ठिकाणी लिहितो दिलेला मॅट्रिक्स कोणता आहे वो -1 5 -3 2 -1 5 चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला डिटरमिनेंट लिहिता येणार नाही तिथे फीचर्स कमी आहेत -3 2 बरोबर हा डिटरमिनेंट आहे आता आलेला ए इनवर्स म्हणजे हा दिलेला मॅट्रिक्स ए गुणिले काय करायचं आहे ए इनवर्स आता ए इनवर्स लिहिताना काय करायचं 1/13 हे जे गुणिले बाहेर ते आतमध्ये गुणायचे आतमध्ये गुणत असताना प्रत्येक इलिमेंट मल्टिप्लाय करावं लागतं आता 1/13 आपण कशाला गुणणार आहे 2 ला 2/13 2/13 नंतर -5 मल्टिप्लाय करायचंय -5/13 त्याच्यानंतर 3/13 आणि नंतर -1/13 हा मॅट्रिक्स कशा पद्धतीने आला समजले का बघा 1/13 आतमध्ये गुणलेलं आहे समजले का आता काय करायचंय गुणाकार करायचा या दोन्हींचा आणि आपल्याला अशा पद्धतीचा मॅट्रिक्स मी बघायचंय तो यायलाच पाहिजे तरच आपलं आपलं आन्सर बरोबर आहे असं म्हणायचं मुद्दा मानायचं नाही गुणाकार कसा करायचा सांगतो बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आपण व्यवस्थितरित्या मांडूया बरेच विद्यार्थी मल्टिप्लिकेशन करताना नसतील असतील बघायला पण तर आता काय करायचं गुणाकार करण्याची पद्धत एकच आहे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती नाहीत तर काय करायचं पहिल्या मॅट्रिक्स मधील पहिला रो घ्यायचा आणि करायचं तर पहिल्या मॅट्रिक्स मधील काय करायचं पहिल्या मॅट्रिक्स मधील पहिला रो घ्यायचा आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधील पहिला कॉलम घ्यायचा आणि गुणाकार करायचा वजा 1 ना 2/13 ला मल्टिप्लाय केलं किती येणार आहे -2/13 मी गुणाकार डायरेक्ट करतो आता त्यानंतर मध्ये बेरीज असते वजा 1 ना 2/13 ला मल्टिप्लाय केलं मायनस आलं फाईव्ह ना मल्टिप्लाय करायचं कशाला 3/13 ना मध्ये बेरीजेच चिन्ह कंपल्सरी येणार आहे मग 5 3 किती हो 15/13 त्याच्यानंतर काय करायचं त्याच रोने दुसऱ्या कॉलमला गुणायचं पहिल्याच रोन पहिल्या कॉलमला गुणलं या ठिकाणी गुणाकार आला पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला गुणायचं तो आता गुणाकार इथे मांडायचा
वजा आहे का? वजा मायनस फाईव्ह आहे तर मायनस फाईव्ह अपॉन 39 ठीक आहे. मग मायनस वन मायनस फाईव्ह अपॉन 39 ला मल्टीप्लाय काय केलं तर प्लस व्हायला पाहिजे ना, म्हणजे फाईव्ह अपॉन 30 प्लस झालं. म्हणजे साईन कुठलं प्लस असतं. आता कशाने गुणायचं? फाईव्ह न मायनस वन आपण 39 मल्टीप्लाय करायचं म्हणजे किती येणार? मायनस हे मल्टिप्लिकेशन आलंय. हे मिडल साईन प्लस असतच. त्याच्यानंतर आता हे पहिलं मल्टिप्लिकेशन संपलं. त्यानंतर हा दुसरा रो घ्यायचा. कुठल्या मॅट्रिक्स मधला? पहिल्या मॅट्रिक्स मधला दुसरा रो घ्यायचा आणि त्याने पहिल्या कॉलमला गुणायचं. म्हणजे काय येणार बघा, मायनस थ्री इंटू मायनस थ्री इंटू टू मायनस सिक्स अपॉन 13. 13 मल्टिप्लाय करायचं नाही, न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन होत. त्याच्यानंतर मिडल साईन कुठलं? प्लस. आता काय करायचं? टू न थ्री अपॉन 13 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे थ्री इंटू टू सिक्स अपॉन 13. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन दुसऱ्या रो ने दुसऱ्या कॉलम ला गुणायचं, म्हणजे याला गुणायचंय. बघा मायनस थ्री न मायनस फाईव्ह पण 13 मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येणार? पाच थ्री 15. आधी की बघा वजा येईल सांगा बघू. हे मायनस थ्री हे मायनस फाईव्ह आहे म्हणजे काय होणार? प्लस होणार. आवाज येत नाही का क्लिअर? बघा बरं, माझ्या मते येतोय, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल माझ्या मते. ठीक आहे येतोय सगळ्यांना. थोडस नेटवर्क मध्ये राहा म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर येईल. बघा गुणाकार लक्ष देतोय का? मायनस मायनस प्लस झालं ना. त्यानंतर मिडल साईन आपलं कुठलं फिक्स? प्लस. बरोबर प्लस. नंतर काय करायचं? टू न मायनस वन आपण 13 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे गुणाकार येणार मायनस. कशाला? बोला मायनस मायनस टू ना मायनस टू अपॉन डिलीट करूया आपण. मायनस टू येणार ना मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं? तर या टू ने मायनस वन अपॉन 13 ला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मायनस टू अपॉन 13 आला. कळलं? समजलं का? नाही. मायनस टू अपॉन 13 लक्षात. आता या ठिकाणी आपण बेरीज वजा बाकी गुणाकार काय असेल ते बघूया. आता या ठिकाणी बघा, पाया समान आहे की नाही? 13 आहे या ठिकाणी, 13 आहे. पाया समान असल्यानंतर घातांकाचे काय होते? बेरीज. ते घातांकाच्या नियमात. आता या ठिकाणी सुद्धा पाया समान आहे म्हणजे अंशाची बेरीज वजा बाकी काय असेल ते करायची. मायनस टू प्लस 15 आपण किती येणार? 30 पुढे. इथे पाया समान आहे म्हणजे पाया एकदा असलायचा. पाच वजा पाच लक्षात. त्यानंतर इथे देखील डिनॉमिनेटर इक्वल आहे मायनस सिक्स प्लस 6. बरोबर. त्याच्यानंतर प्लस 15 मायनस टू अपॉन 13 बरोबर आहे का? इज इक्वल टू मायनस टू प्लस 15 किती हो? वजा 2 अधिक 15 13 आहे ना. 13 अपॉन 13 मायनस फाईव्ह 0 अपॉन 13 मायनस सिक्स प्लस 6 0 अपॉन 13 15 मायनस टू 13 अपॉन 13. आता बोला 13 भागिले 13
एक जीरो अपन थर्टीन जीरो जीरो अपन थर्टीन जीरो एंड थर्टीन अपॉन थर्टीन इज वन हा मैट्रिक्स हा आइडेंटि मैट्रिक्स सेम आला का बघा मैथमेटिक्स अतिशय सोपा आहे फक्त तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा बरेच विद्यार्थी जॉईन होत आहेत पुन्हा लिफ्ट होत आहेत काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहित नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का त्यांना मॅथ सोडायचं आहे काय असेल ते असेल ओके ठीक आहे सुरेत काय अडचण नाही फक्त एक्झाम्पल तुम्हाला समजलं का बघा हे मल्टिप्लिकेशन करून दाखवण्याचं रिझन असं आहे ते आपल्याला आन्सर चेक करायचं होतं त्यामुळे आपण हे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे अडचण नाही तर तुम्हाला काय करायचं आहे या आन्सर पर्यंतच एक्झाम्पल सोडवायचं तुम्हाला फक्त व्हेरीफाय करून दाखवतो की आपल्याला आलेलं आन्सर हे चेक करायला येतं हा गुणाकार करायचा नाहीये तुम्ही फक्त तुम्हाला जर चेक करायचं असेल तरच मुळात वेळ मिळणार नाही पेपर मध्ये सोडवताना आपल्याला तीन तास वेळ सुद्धा कमी पडतो ठीक आहे एक एक्झाम्पल समजलं का बघा आता या ठिकाणी थ्री ऑर्डरचं मॅट्रिक्स जर घ्यायचं झालं तर आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स डिफाईन करायला भरपूर वेळ जातो ठीक आहे तर आपण काय करूया थ्री ऑर्डरचं मॅट्रिक्स घेऊया कारण त्याचे को फॅक्टर्स डिफाईन करावे लागतील नाईन येतील आलं पाहिजे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात का सांगा बघू यापूर्वीच पेज दाखवायचंय काय 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 केलंय बघा इथे डिटर्मिनंट सोडवलाय पहिल्यांदा त्याच्यानंतर काय केलंय को फॅक्टर्स काढले को फॅक्टर्स मिळाल्यानंतर को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहिला आपण को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिला आपल्याला ऍडजॉइंट मिळतो म्हणजे ऍडजॉइंट करताना आपल्याला हा को फॅक्टर मॅट्रिक्स मिळवणं गरजेशिवाय आपल्याला ऍडजॉइंट मिळणार शिवाय आपल्याला ऍडजॉइंट मिळणारच नाही नंतर ए इनवर्स हा अतिशय सोप्या पद्धतीनं डेफिनेशन मध्ये मांडायचंय ओके ओके ठीक आहे आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया मग एक्झाम्पल टू त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला थ्री ऑर्डरचं मॅट्रिक्स घ्यायचंय वन झिरो झिरो थ्री झिरो मायनस वन मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं काय दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा आता डिटर्मिनंट कसा घ्यायचा बघा द थ्री ऑर्डरचं आहे ना गेल्या वर्षी कासार सरांनी शिकवलंय ना नाही शिकवलं सगळं विसरलं म्हणा काय आठवत आहे तर काही आठवत नाही नाही आठवत आठवेल बराच कालावधी निघून गेलाय असू द्या अडचण नाही आपण आता इथं थ्री ऑर्डरचा मॅट्रिक्स दिल्यानंतर पहिल्यांदा डिटर्मिनंट शिकूया डिटर्मिनंट शिकवल्यानंतर को फॅक्टर्स मॅट्रिक्स काढायचा आहे आज आपण एक काम करूया मी तुम्हाला डिटर्मिनंट शिकवतो तुम्ही मला याचे को फॅक्टर्स काढून मला काय काय करायचं रिप्लाय द्यायचा चालेल ना को फॅक्टर्स काढायचे नाही आणि को फॅक्टर्स चालू लेक्चरला मला टाईप करून द्यायचे नऊ फक्त कॉमा टाकायच्या मध्ये मी ते बघतो चेक करून जमेल ना ओके ठीक आहे मग आपण आता फक्त डिटर्मिनंट कसं काढायचं एवढंच पाहूया आता डिटर्मिनंट काढत असत ना बघा काळजीपूर्वक काय करायचं नेमकं मॅट्रिक्स आहे ना आता टू ऑर्डरचा मॅट्रिक्स ज्यावेळी होता त्यावेळी काहीच अडचण नव्हती आपण फॉर एक्झाम्पल इथं घेऊया थ्री ऑर्डरचं मॅट्रिक्स आपलं सॉरी टू ऑर्डर मध्ये काय केलं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि मिडल साइन मायनस घेतलं आता इथे हा पहिला एलिमेंट घेतला वन तर
तो एलिमेंट घेतल्यानंतर त्याच्या कॉलमचे आणि रोचे एलिमेंट सोडायचे आणि उरलेले एलिमेंट इथे मांडायचे, म्हणजे टू ऑर्डरचा डिटरमिनंट आला थोडक्यात मायनस झिरो इंटर. मायनस झिरो कोणता घेतला हो, तर त्या ठिकाणी बघा नीट लक्षपूर्वक, पहिल्या रो मध्ये एलिमेंट घ्यायचे असतात, त्यातला पहिला एलिमेंट मी वन घेतला, वन घेतल्यानंतर त्याचे रो आणि कॉलमचे एलिमेंट सोडले, उरलेले एलिमेंट थ्री झिरो टू आणि मायनस वन मांडलेले आहेत. त्याच्यानंतर पुढील एलिमेंट घेतलाय झिरो, झिरो घेतल्यानंतर त्याचे कॉलम आणि रो चे एलिमेंट सोडायचे, उरलेले एलिमेंट कोणते आहेत थ्री, हा बघायचा आहे थ्री, नंतर झिरो, नंतर फाईव्ह आणि मायनस वन, त्याच्यानंतर प्लस झिरो. प्लस झिरो संख्या कोणता घेतला मी, आय एलिमेंट घेतलाय थर्ड एलिमेंट, मग त्याचेही रो चे आणि कॉलमचे एलिमेंट सोडायचे. रो चे कॉलमचे एलिमेंट सोडले तर उरलेले एलिमेंट कुठले राहिले, थ्री थ्री फाईव्ह आणि टू टू. इथे लक्षात मी इथं काय म्हणले बघा, आता हे सोडवताना सोपं आहे. आता इथं टू ऑर्डरचा डिटरमिनंट आला ना, इथे पण आला, इथे पण आला, आता ते सोडवायचं सोपं आहे. आता ही पद्धत बघा, मेथड पहिला एलिमेंटला प्लस साइन आहे, इथं ते काय नाही दिलं, चालतं. सेकंड एलिमेंट मात्र निगेटिव्ह असतो, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. सेकंड एलिमेंटला मायनस साइन द्यायचं, थर्ड एलिमेंटला प्लस साइन, पहिल्या एलिमेंटला सुद्धा प्लस साइन वन. आता ब्रॅकेट मध्ये गुणाकार म्हणतोय, आता गुणाकार येणार ना, क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन थोडक्यात असं समजून चला. थ्री ने मायनस वन ला गुणायचं, टू ने झिरो ला, म्हणजे मायनस थ्री, मिडल साइन कुठलं, मायनस झिरो. इथं मांडलंय बघा मी त्याच्यासाठी टू ऑर्डरचा डिटरमिनंट सोडवताना क्रॉस मल्टिप्लिकेशन मिडल साइन मायनस, त्याच्यानंतर मायनस झिरो इंटू थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री, देन मिडल साइन मायनस फाईव्ह इंटू झिरो फाईव्ह प्लस झिरो इंटू ब्रॅकेट थ्री इंटू टू सिक्स मिडल साइन मायनस फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन. हे कॅल्क्युलेशन सर्वांना जमेल, काय अडचण येणार नाही. फक्त थ्री बाय थ्री चा डिटरमिनंट आल्यानंतरच आपल्याला लक्षात ठेवायचे, फर्स्ट एलिमेंट प्लस, सेकंड निगेटिव्ह, थर्ड इज पॉझिटिव्ह, ओनली क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. आता यानंतर वजाबा किती करायचे, मायनस थ्री मायनस झिरो मायनस थ्री येणार आहे, म्हणजे वन मायनस थ्री. फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित सुरळीत लिहितोय. मायनस थ्री मायनस झिरो किती येणार आहे, मायनस थ्री येणार आहे. त्याच्यानंतर प्लस झिरो इंटू सिक्स मायनस फिफ्टीन म्हणजे किती येणार, मायनस नाईन. ओके, आता यांच्यामध्ये काय राहिलं, गुणाकार. वन इंटू मायनस थ्री मायनस थ्री, झिरो इंटू मायनस थ्री झिरो, झिरो इंटू मायनस नाईन झिरो, म्हणजे या ठिकाणी फक्त एलिमेंट किती आला, मायनस थ्री. झिरो किंमत आली का, नाही, म्हणून नॉट इक्वल टू झिरो. मग आपण काय म्हणायचं, इज नॉन सिंग्युलर. एक लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी कोणत्याही मेथड न इन्वर्स डिफाईन करायचा असेल तर आपल्याला हा सुरुवातीला डिटरमिनंट सोडवायचाच आहे, तर मग ए इज नॉन सिंग्युलर असेल म्हणून ए इन्वर्स इज. ओके, अंडरस्टँड, बघा समजले का सर्वांना. मी आज फक्त एवढंच सांगितलं तुम्हाला की आज आपण थ्री ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला असेल तर डिटरमिनंट कसा सोडवायचा. त्याच्यानंतर तुमचं काम आहे को फॅक्टर्स डिफाईन करून आणायचे उद्या, आणि मला नऊ एलिमेंट नऊ को फॅक्टर्स चॅट बॉक्स मध्ये मला पाठवायचं सुरुवातीलाच. बाकी हाय हॅलो हाऊ आर यू येस नो काही नको आहे मला. ठीक आहे, आजचा तुम्हाला होमवर्क हाच असेल, आणि एक होमवर्क तुम्हाला देणार आहे मी, टू ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल त्याचा ऍडजॉइंट मेथडने इन्वर्स करायचं.